कार्यरत असताना केलेल्या कामाची दखल आज आपल्या दैनिक प्रभातने घेतली व आदर्श पुरस्कार, आदर्श सरपंच पुरस्कार मला म्हणजे त्या अनुषंगाने आमच्या गावाला मिळाला. त्याबद्दल सर्वप्रथम दैनिक प्रभात व वृत्तपत्र समूहाचं मी माझ्या वतीने, आमच्या ग्रामपंचायतच्या सदस्यांच्या वतीने, सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचा पहिल्यांदा आभार मानतो. अतिशय छान सुंदर कार्यक्रम आज दैनिक प्रभातने आयोजित केलेला होता. हा कार्यक्रम आयोजित करताना आज सोशल मीडियाच्या जमान्यात सुद्धा प्रिंट मीडिया तितकीच लोकांच्यासाठी, जनतेसाठी समाज मनाचा आरसा दाखवणारी आहे. आणि त्याच पद्धतीचं काम अगदी कोण करत असेल तर ते म्हणजे आपले प्रभात वृत्तपत्र समूह. मनापासून मी परत एकदा प्रभात वृत्तपत्र समूहाचा मी आभार व्यक्त करतो व याच पद्धतीने त्यांनी हा जो उपक्रम राबवलेला आहे याच उपक्रमाला पुढे घेऊन जाऊन एक सरपंचासाठी, म्हणजे जरी आज मला हा सरपंच पुरस्कार गावाच्या वतीने मिळालेला असला तरी येणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांना, सरपंचांना तो प्रोत्साहनदायी ठरेल व त्यांच्या हातून गावाच्या विकासासंदर्भात, त्या अनुषंगाने राज्याच्या, देशाच्या विकासासंदर्भात नवनवीन गोष्टी घडतील व त्याचं एक माध्यम आज आपला प्रभात ठरेल अशी मला अपेक्षा आणि अपेक्षा करावीशी वाटते. याच पद्धतीचं काम दैनिक प्रभातने यापुढे करावं अशी मी विनंती त्यांना करेल. परत एकदा सर्व आपल्या दैनिक प्रभातचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो.